बापना चौकातील गरुड पक्षाचा प्रतीकात्मक पुतळा मागील काही महिन्यापासून गायब झाला आहे। शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने इतर चौकाप्रमाणे बापना चौकात गरुड पक्षाचा प्रतीकात्मक पुतळा उभारला होता। काही वर्ष हा पुतळा बापना चौकाची शोभा वाढवित होता, आता मात्र हा चौक पुतळ्याविना दुर्लक्षित झाला आहे। पुतळा कुठे गेला, कोणी चोरून नेला याची माहिती देखील महापालिकेला नाहीये। लाखो रुपये खर्च करून पुतळे आणि त्याभोवती सुशोभीकरण करण्यात आले, पण या पुतळ्याची देखभाल मात्र महापालिकेकडून केली जात नाहीये। पुतळ्याअभावी या चौकाची दुरावस्था झाली आहे। शहरातल्या चौकातील पुतळे आणि त्याभोवतालचे सुशोभीकरण करण्याची गरज आहे।